मराठा आरक्षणाचा मुद्दा एकीकडे राजकीय पटलावरती गाजतो आहे आणि त्याच धर्तीवरती त्याच पार्श्वभूमीवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये एक घडामोड घडलेली आहे तर घडामोड किती महत्त्वाची आहे याच्यापेक्षा ती ज्या टायमिंगला आहे हे खूप महत्त्वाचं आहे आज क्युरेटिव पिटिशन जे आहे ती मेन्शन करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट मणिंदर सिंह यांनी केला काय या घटनेचे अर्थ आत्तापर्यंत जे झालेलं आहे ते बघता पुढं किती आशा हे सगळं आपण समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी आज क्युरेटिव्ह पिटिशन मेन्शन करण्याचा प्रयत्न केला काय नेमकं त्याच्यातून अपेक्षित बघा आपण सुरुवात अशी करू की मराठा आरक्षणाचा रिपोर्ट गायकवाड समितीने बनवला महाराष्ट्रात सगळ्यांशी बोलून त्यांनी एक रिपोर्ट बनवला हायकोर्टात मॅटर गेलं बॉम्बे हायकोर्टात त्यांनी तो रिपोर्ट अपहोल्ड केला फक्त थोडी टक्केवारी कमी केली आरक्षणाची मराठ्यांना सरकारी नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण देण्याबाबत त्यावेळेस तर सरकार पण उत्सुक होतं नंतरचं सरकार पण त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं मला वाटतं जयश्री लक्ष्मण पाटील म्हणजे गुणरत्न गुणरत्न सदावर त्यांच्या मिसिसनी ते इथं चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टनी त्याच्यावर पाच जज बेंच बसवला आणि दोन हजार एकवीसमध्ये त्या पाच जज बेंचनी मराठा आरक्षण जे महाराष्ट्र सरकारनी दिलं होतं ते रद्द ठरवलं म्हणजे अवैध ठरवलं त्यांचं रिझन काय होतं की हे अवैध आहे कारण तुम्ही पन्नास टक्क्याची सीमा ओलांडली आहे आणि त्याच्यात दिलं की रिपोर्टमध्ये असं दाखवलं गेलं नव्हतं की तुम्ही शैक्षणिक आणि दुसऱ्या ह्याच्यात मागासवर्गीय आहात मग आता त्यांनी रिपोर्ट वर त्यांनी आक्षेप घेतला आणि म्हणलं की हे जे मुंबई हायकोर्टाची जजमेंट आहे आणि महाराष्ट्र सरकारचा निर्णय तो आम्ही रद्द ठरवतो त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकार दोन हजार बावीस मध्ये रिव्ह्यू आलं फेरविचार याचिका महाराष्ट्र सरकारनी दाखल केली परत पाच जजीजनी सांगितलं नाही तरीही आम्ही परत ह्याचा फेरविचार केला आहे तरी आम्ही हे रिजेक्ट करतो तर आत्ता आज बऱ्याच दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारनी उपचारात्मक याचिका म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन हे शेवटचं सुप्रीम कोर्टात कसं असतं डिसिजन येतं जर तुम्हाला मान्य नसलं तर रिव्ह्यू आणि तो रिव्ह्यू पण मान्य नसला तर क्युरेटिव्ह म्हणजे एकदम शेवटचं क्युरेटिव्ह इज अ व्हेरी रेअर उपचारात्मक याचिका ती उपचारात्मक याचिका महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती ती बोर्डावर आली नव्हती आत्तापर्यंत तर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने ॲडव्होकेट मनिंदर सिंग Hmm. यांनी ते मॅटर चीफ जस्टिसांसमोर मेन्शन केलं सकाळी आणि चीफ सांगितलं की मराठा आरक्षण प्रकरण हे महाराष्ट्रात बऱ्यापैकी पेटलेलं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे आमची क्युरेटिव्ह पिटिशन तुमच्या समोर पेंडिंग आहे तर चीफ जस्टिस म्हणले मन, की मी तिला योग्य ती डेट देतो आता चीफ जस्टिस मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्या मराठा आरक्षणाची जी उपचारात्मक याचिका आपल्याला आता लगेच कळेल कळायला पाहिजे कारण शेवटचा आठवडा आता पुढचा आठवडा वर्किंग आहे आणि त्याच्यानंतर दसऱ्याच्या सुट्ट्या आहेत एक तर दसऱ्याच्या सुट्ट्याच्या नवरात्रीच्या सुट्ट्याच्या सुट्ट्यांच्या आधी किंवा ह्या विकेंडला आपल्याला ती डेट कळेल आणि ती उपचारात्मक याचिका कधी बोर्डावर येते म्हणजे डेट जरी आली तरी ती बोर्डावर लागती का नाही ते बघावं लागेल म्हणजे थोडक्यात मे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण नाकारलं त्याच्यानंतर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये जवळपास दोन वर्षांनी पुनर्विचार याचिका जी आहे ती फेटाळलेली होती आणि आता ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ती मेन्शन केली गेली आहे ती अजून ऐकली गेलेली नाहीये पण आज मेन्शन करण्याचा प्रयत्न झाला पण एक... क्युरेटिव्ह ती महाराष्ट्र सरकारने आधीच दाखल केली आहे पण क्युरेटिव्ह बोर्डावर यायला बराच वेळ लागतो तर आज महाराष्ट्र सरकारनी एक प्रयत्न केलाय की ती क्युरेटिव्ह पिटिशन लवकर बोर्डावर यावी आता चीफ जस्टिस जे काय ठरवतील किती शक्यता असते म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये अशा क्युरेटिव्ह पिटिशनवरती निर्णय होण्याची शक्यता किती असते इतिहास काय शक्यता खूपच कमी आहे क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये सक्सेस मिळणं आता बघा जे मेन डिसिजन येतं ते ओपन कोर्टात असतं बरोबर मग नंतर तुम्ही फेरविचार याचिका दाखल करतात ती कोर्टा बंद दरवाजात असती परत तेच जज ती फेरविचार याचिका बघतात त्यांना वाटलं आपलं काही चूक झाली असली तर ते हुईल, करेक्ट करतात पण खूप कमी आहे असं की त्याच्यात काय होईल करेक्ट होईल ती फेरविचार याचिका आपल्या ह्याच्यात पण म्हणजे मराठा आरक्षणामध्ये पण रिजेक्टच झाली आणि नंतर उपचारात्मक याचिका म्हणजे ही एक फॉर्मॅलिटी असती पण त्याच्यात एक पर्सेंट चान्स आहे की ते वाईट ठरवलं जाईल पण मला आता वाटतं की महाराष्ट्र सरकारला परत समिती नेमावी लागेल आणि परत एक नवीन रिपोर्ट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापुढे ठेवावा लागेल कारण हा जो रिपोर्ट जो होता तो नाकार क्युरेटिव्ह पिटिशनमधले जे आर्ग्युमेंट्स आहेत ते नव्या पद्धतीनं होतील आणि तेव्हा एखादा नवीन रिपोर्ट जो आहे तो सुद्धा सादर करण्याची संधी महाराष्ट्र सरकारला उपलब्ध असेल नाही बघा कसं असतं मेन पिटीशन जी असते त्याच पेटिशनवर फेरविचार पण असतं आणि क्युरेटिव्ह असतं नवीन त्याच्यात तुम्ही आणू शकत नाही जर तुम्हाला नवीन आणायचं असलं तर तुम्हाला नवीन रिपोर्ट बनवावा लागेल तर महाराष्ट्र सरकारने आता नवीन रिपोर्ट एक तयार करावा समिती नेमावी लवकरात लवकर रिपोर्ट तयार करावा तो इम्प्लिमेंट करावा मला तेच म्हणायचं की आधीचा जो निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टानं तो समजा काय गायकवाड कमिशनच्या आधारे दिलेला आहे आता जर त्याच्यातल्या त्रुटी आहेत तर त्या त्रुटी दुरुस्त करून क्युरेटिव्ह मांडायची संधी आहे नाही त्रुटी दुरुस्त करता येत नाही जी ओरिजिनल होती तीच असणार आहे त्रुटी दुरुस्त करता येणार नाही फक्त वकिलांना मांडता येईल पण आता सुप्रीम कोर्टनी जर मेन पिटीशन रिव्ह्यू आणि क्युरेटिव्ह आता आलंय तर ते, ते रिजेक्ट होण्याची जास्त शक्यता आहे तर ह्याच्यातून एकच बोध घ्यावा लागेल सरकारला की त्यांनी एक नवीन कमिटी लवकर नेमू नवीन रिपोर्ट नवीन कमिटी समजा जर नेमली तर त्याच्या आधारे पुन्हा वेगळी याचिका करावी लागेल हो वेगळी याचिका कोणी कोणी जर त्याच्यावर हे घेतलं ऑब्जेक्शन घेतलं तर याचिका करावी लागेल आता तुम्ही ओबीसी आरक्षणात बघितलं होतं ट्रिपल टेस्ट आणि जो रिपोर्ट आहे तो सुप्रीम कोर्टाने सुरुवातीला नाकारला होता मग एक नवीन रिपोर्ट लगेच बनवला तीन चार महिन्यात आणि तो एक्सेप्ट केला सुप्रीम कोर्टाने तर ह्याच्यात पण जर सरकारने एक नवीन कमिटी नेमली आणि लवकर नवीन रिपोर्ट केला आणि ते जर त्यांनी बरोबर आपल्या राज्यघटनेच्या ह्याच्यात बसवलं तर मराठा आरक्षण हे लागू होऊ शकतं तर हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती आज जे काही घडलेलं आहे ते नेमकं काय आहे त्याचा अर्थ काय हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला कॅमेरामॅन वेद पांडेसर प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट